नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, आजची एक्सपायरी खरंच खूप छान गेली। कालच्या अनालिसिसनुसार आपण पाहिलं होतं की 400 पॉईंटची मुवमेंट येईल। मित्रांनो, अक्षरशः बँक निफ्टीमध्ये दोन इकडे हे 400 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत। छान प्रकाराची एक्सपायरी झाली। नक्कीच आज काहीतरी गडबड दिसतीये, डोजी काहीतरी गेम उद्या करू शकतो। पाहिजे सगळ्या गोष्टींना, कधी कधी असं वाटतं की आपण मार्केटला फॉलो करतोय की मार्केट आपल्या चॅनलला फॉलो करतोय असं वाटतं, कारण आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचे भक्त आहोत। बघूया आपल्याला हे निफ्टी आणि बँक निफ्टी आपल्याला काय सांगतात त्याच्यामध्ये। पहिली गोष्ट निफ्टीमध्ये आपण पाहूया, 16,985 आजचं क्लोजिंग आहे आणि पूर्णपणे डोजी बनवलाय। याचा अर्थ इथे थोडं आता सेलिंग प्रेशर कमी होताना दिसतंय मला। मला असं वाटतं की उद्या इथून बाउन्स बॅक आला पाहिजे। उद्या जर सकाळी 17,000 वर तो सस्टेन होतोय तर 17,250-300 पर्यंत मजल मारेल, परंतु लगेच उद्या नाही, प्रोबॅबिलिटी आहे। लगेच प्लॅन नका करू, सर आता मी कॉल घेऊन वरच्या साईडला बसतो, ट्रॅप होऊ शकता। पाहूया लोअर टाइम फ्रेमला आपणाला काय दाखवतोय तो। याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले, एक गोष्ट जर तुम्ही इथे पहा की मोस्टली तो एक छान ट्रेंड लाईन बनवायचा प्रयत्न करतोय। कदाचित ही जर ब्रेक केली तर तुम्ही डाऊनचा विचार करा, पुन्हा खाली 150 पॉईंटच्या आसपास फॉल मिळेल। परंतु जर याच्या खाली जात नाही तर सुरुवातीला तो 17,100 आणि 17,250 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल निफ्टीमध्ये। तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की आजच्या प्रमाणे आपल्याला थोडं बी कॉशियस राहायचं। आता पाहूया बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय। बँक निफ्टीमध्ये पण आज डोजी बनतोय, मोस्टली साहजिक आहे, बाउन्स बॅक येणार हे तुम्हाला बोललो होतो की याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला जवळपास आता जी क्लोजिंग आहे 39,132 38,600 स्ट्रॉंग सपोर्ट आजच्या मार्केट अपडेटमध्ये दिला होता, टेलिग्रामवर दिलेल्या कालचा व्हिडिओही पहा याच्यामध्ये। मोस्टली आजचा जर लो पाहिला 38,618 आहे, अगदी शार्प आपल्या पॉईंटपासून मार्केट बाउन्स झालेला आहे। आज इथून ही वर जवळपास 400 पॉईंट रॅली आहे, डाऊन ही खाली आहे। याचा अर्थ उद्या तो मोस्टली 39,200 वर गेल्यावर काय होऊ शकतं पाहूया लोअर टाइम फ्रेमला जाऊन। याच्यामध्ये मला असं दिसतंय की मोस्टली हा ही थोडा बाउन्स बॅक घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय। 39,200 जर उद्या बँक निफ्टी क्रॉस करतोय तर 39,600 पर्यंत जाण्याचा तो प्रयत्न करेल। इनकेस याच्यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा की तो एक ट्रेंड लाईन पण फॉर्म करतोय, ओके। ही जर सपोर्ट लाईन ब्रेक केली तर याच्यामध्ये पुन्हा एकदा शॉर्ट सेलिंग पाहायला मिळेल, पुन्हा तो आपणाला 38,600 लेवलला घेऊन येईल। परंतु उद्या आहे फ्रायडे, वीक क्लोज होतोय, लक्षात ठेवा। मला नाही वाटत की उद्या खूप मोठं काहीतरी गडबड होऊ शकते, परंतु शेवटी आत्ताचा अजम्पशन नाही, चेंजेस होऊ शकतात। आणि सकाळी ज्याप्रमाणे तुम्हाला टेलिग्रामलाही काही ट्रेड दिले होते, परफेक्ट चालले सगळे, त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने आपला ग्रुप आहे, तो तुम्हाला जॉईन करायचा आहे। मित्रांनो, आता जाऊया फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टी पण आज निफ्टी बँक निफ्टीपेक्षा जरा जास्त बुलिश आहे, तो थोडा अग्रेसिव्ह म्हणूया आपण याच्या कंडिशनला। 17,570 आजचं क्लोजिंग आहे, 17,600 वरती जर उद्या भेटला तर तो 17,800 भेटायला जायचा प्रयत्न करेल। तर तिथपर्यंत प्लॅन करा, इनकेस 17,500 ब्रेक करतोय तर 17,400 आणि 17,350 ह्या लेवल उद्याच्यासाठी राहतील। तर तुम्हाला यासाठी फिन निफ्टीमध्ये त्याप्रमाणे प्लॅन करायचा आहे। आता निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये उद्याचा प्लॅन कसा ठेवायचा आहे आपल्याला। उद्या आपल्याला नॉर्मली मार्केटमध्ये बिअरिश राहायचं नाहीये, जरी सकाळी सकाळी पडला तरी बिअरिश नकार राहू, तो तुम्हाला आता ट्रॅप करेल, कारण उद्या मोस्टली तो सकाळच्या 17,000 रेंज बाउंड राहील, त्यानंतर थोडा पूल येण्याची शक्यता दाटे, शक्यता बोलतोय मी, मोस्टली वर येण्याचा प्रयत्न करेल आणि पुढच्या वीक पासून पाहूया काय होईल, ओके। तर चला आता याच्यानंतर आपण काही स्टॉक्स पाहूया की त्याच्यामध्ये आपल्याला काही ट्रेड भेटतायत का। काल मी तुम्हाला 4 स्टॉक दिले होते स्टडी पर्पज मध्ये, एका स्टॉक मध्ये एंट्री नाही भेटली, 3 स्टॉक भन्नाट चालले याच्यामध्ये। तर मित्रांनो, अशा प्रकारचे स्टॉक ट्रेड्स तुम्हाला हवे असतील तर आमच्या अंडरगेट डिमॅट अकाउंट ओपन करू शकता खाली दिलेल्या लिंक वर जाऊन, जेणेकरून तुम्हाला ही मार्केट अपडेट्स विथ लेवल्स देऊ शकतो ऍज पर सेबी रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार। मित्रांनो, आजचा पहिला स्टॉक असेल तुमच्या उद्याच्या स्टडीसाठी अंबुजा सिमेंट्स लिमिटेड। अंबुजामध्ये आम्हाला असं दिसतंय 378.80 आजचं क्लोजिंग आहे, 380 वर याच्यामध्ये बुल्स पुन्हा ऍक्टिव्ह होताना दिसतील। 380 वर अंबुजावर लक्ष ठेवा, 2 नंबरचा स्टॉक आहे। जर मार्केट इनकेस बुलिश राहतंय तर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात कॉन्कॉर, कॉन्कॉरमध्ये आम्हाला थोडं दोन्ही दिवस स्ट्रॉंग हॅमर बनताना दिसत आहेत। 593.50 क्लोजिंग आहे,
595 च्या वर जोरदार गाडी पळायला सुरुवात करू शकते. लक्ष ठेवा कॉन्करवर. यानंतर न 3 नंबरचा स्टॉक आहे इन केस मार्केट डाउनसाइडला जातंय तर तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायचे. त्या स्टॉकचं नाव असेल एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड. एपीएल अपोलो मध्ये आम्हाला असं दिसतंय की सेलिंग पुन्हा येऊ शकतं. 1179 चा आजचं क्लोजिंग आहे. 1176 च्या खाली याच्यामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला आपणास मिळू शकतं. आणि 4 नंबरची स्क्रिप्ट असेल आपल्याला ब्लू स्टार लिमिटेड. ब्लू स्टार मध्ये आम्हाला आज जोरदार सेलिंग पाहायला मिळालं. 1420 आहे. 1416 च्या खाली पुन्हा बियर्स अग्रेसिव्ह होतील. तर दिलेल्या लेवल्सच्या खालीच तुम्हाला प्लॅन करायचा आहे आणि ज्या बाईंगसाठी त्याच्यावरती प्लॅन करायचा आहे तुमच्या स्टडीनुसार. आणि तुम्हाला जर येत नसेल मार्केट, समजत नाहीत लेवल टेक्निकल, तर महत्वाची गोष्ट काय करा, पूर्णपणे आपला यूट्यूब फॉलो करा, टेलिग्राम फॉलो करा. इथे इन डिटेलमध्ये माहिती आहे. त्याच्या आणखीन 2 स्टेप पुढे जायचे तर आपले ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आम्ही शिकवायचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा तुमची इच्छा शेवटी तुम्हाला ज्या प्रकारे घ्यायचे प्रयत्न करा. मी दोन्ही ठिकाणी तुम्हाला माझ्याकडून जास्तीत जास्त गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा करतो आजच्या व्हिडिओमधला कंटेंट तुम्हाला आवडला असेल. पुन्हा अशीच माहिती घेऊन येतो उद्याच्या अपडेटसह. परंतु उद्या संध्याकाळी मी अपडेट देणार नाहीये. हा अपडेट तुम्हाला मिळेल शनिवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत थांबतो इथे मित्रांनो. धन्यवाद.